विद्यापीठांसाठीच्या क्यूएस या जागतिक मानांकनांमध्ये भारतातील 3 विद्यापीठांनी पहिल्या 200 मध्ये स्थान मिळवलं आहे, तर संशोधनाबाबत बंगळुरू येथील भारतीय विज्ञान संस्था जगात सर्वोत्कृष्ट ठरली आहे. क्यूएस म्हणजेच क्वॅकारेली सायमंड्स ही संस्था जागतिक पातळीवर उच्च शिक्षण संस्थांचं विश्लेषण करते. या संस्थेने जगभरातील शैक्षणिक संस्थांसाठी 18 आंतरराष्ट्रीय विद्यापीठ मानांकने जाहीर केली आहेत. या मानांकनांमध्ये भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई 177, दिल्ली IIT 185, तर बंगळुरूची भारतीय विज्ञान संस्था 186 क्रमांकावर आहे. नमस्कार, मीडिया भारत न्यूजमध्ये आपलं स्वागत. मी वृषाली विनायक. आपण ऐकत आहात दिवसभरातील महत्त्वपूर्ण घडामोडींचा आढावा घेणारं बुलेटिन. काय घडलं दिवसभरात, अर्थात बातम्या दाही दिशा. नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील साप्ती येथील अभिजित रमेशराव कदम या शेतकऱ्याच्या मुलाने आपल्या नावाचा डंका साता समुद्रापार वाजवला आहे. त्याने 1,00,000 तास आयुष्य असलेल्या व्हाईट LED बल्बचं पेटंट मिळवलं असून आतापर्यंत त्याला 2 पेटंटसाठी आंतरराष्ट्रीय अनुदानसुद्धा मिळालं आहे. जपानच्या 3 वैज्ञानिकांना ज्या संशोधनासाठी नोबेल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं होतं त्यांच्याच कार्याचे पुढील संशोधन करून 2020 व्हाईट LED ऑस्ट्रेलियन पेटंटवर आंतरराष्ट्रीय अनुदान मिळवण्याचे कार्य अभिजितने केले. जगातील सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय चलन बिटकॉइनला मध्य अमेरिकेतील अल सल्वाडोर देशाने अधिकृत चलनाचा दर्जा दिला आहे. असा निर्णय घेणारा हा जगातील पहिलाच देश ठरला आहे. या संदर्भातील विधेयकाला मंजुरी देण्यात आली असून 90 दिवसांनंतर बिटकॉइन या देशातील अधिकृत चलन असेल. या देशातील अधिकृत चलन हे अमेरिकन डॉलर आहे, ते कायम राहणार आहे. त्याचबरोबर येथील नागरिकांसाठी बिटकॉइन वापराचा पर्यायही उपलब्ध असणार आहे. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणीवर आक्षेप घेतला आहे. कोरोना लसीकरण केंद्रावर जाणाऱ्या प्रत्येकाला लस मिळायला हवी, त्यासाठी ऑनलाईन नोंदणीची आवश्यकता नसावी, कारण जगण्याचा अधिकार त्यांनाही आहे ज्यांच्याकडे इंटरनेट नाही, असं ट्विट राहुल गांधी यांनी केलंय. राजस्थानच्या हनुमानगड जिल्ह्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं पोस्टर लावल्याप्रकरणी जमावाने तरुणाला मारहाण केल्याची घटना घडली आहे. या मारहाणीत तो गंभीर जखमी झाला आणि काही वेळातच त्याने प्राण सोडले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हनुमानगडच्या किकरालिया गावाचा रहिवासी असलेला विनोद बामनिया हा भीम आर्मीचा सदस्य होता. त्याच्यावर 5 जून रोजी काही लोकांनी हल्ला केला, ज्यात तो गंभीर जखमी झाला. या घटनेनंतर विनोदला जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र 2 दिवसातच त्याचं निधन झालं. पुढील तपास पोलीस करत आहेत. नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावरून सध्या वादाला तोंड फुटलंय. शिवसेना बाळासाहेब ठाकरेंच्या नावावर अडून बसलीये, तर स्थानिकांना शेतकरी नेते दिबा पाटलांचं नाव हवंय. उद्या या मागणीसाठी रायगड ते मुंबईपर्यंत मानवी साखळीचं आयोजन करण्यात आलंय. सर्वपक्षीय संघर्ष समितीच्या वतीने हे आंदोलन होतंय. दरम्यान वंचित बहुजन आघाडीने दिबा पाटील यांच्या नावावर आपलं पाठबळ दिलंय. विमानतळासाठीच्या जमिनींच्या हस्तांतरणात शेतकऱ्यांच्या बाजूने जर कोणी लढा दिला असेल तर तो दिबा पाटलांनी दिला होता, असं प्रतिपादन ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. मुंबईतील मालाड पश्चिमेकडील न्यू कलेक्टर कंपाऊंड मधील 1-3 मजल्यांची इमारत लगतच्या चाळीवर कोसळली आणि या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू ओढवलाय. मृतांमध्ये किमान 7 जण अल्पवयीन असून त्यात एका 1.5 वर्षाच्या बालकाचाही समावेश आहे. तौक्ते चक्रीवादळ येऊन गेल्यानंतर या इमारतीत काही बांधकाम करण्यात आलं होतं अशी माहिती पुढे येत आहे. काल रात्री मुंबईत झालेल्या मुसळधार पावसात इमारतीचा 2रा व 3रा मजला कोसळला. केंद्र सरकारने कोरोनाबाधित मुलांच्या उपचारासंदर्भात 1 मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. कोरोना संक्रमित मुलांना अँटीव्हायरल रेमडेसिवीर देऊ नये अशी स्पष्ट सूचना त्यामध्ये करण्यात आली आहे. मुलांना स्टेरॉइड देखील टाळले पाहिजेत. तसंच मुलांच्या शारीरिक क्षमतेचे मूल्यांकन करण्यासाठी 6 मिनिटांची चालण्याची चाचणी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कोरोनाच्या 3ऱ्या लाटेत मुलांना मोठ्या प्रमाणात संसर्ग होण्याची भीती व्यक्त होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ही मार्गदर्शक तत्व जारी करण्यात आली आहेत. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारातून पोलिसांसाठी विशेष गृहनिर्माण धोरण तयार करण्यास तत्वतः मंजुरी देण्यात आली आहे. पोलिसांसाठी 2,00,000 घरे निर्माण करण्याचे उद्दिष्ट सरकारने डोळ्यांसमोर ठेवलं आहे. नगरविकासच्या माध्यमातून आणि गृह व गृहनिर्माण विभागाच्या समन्वयाने लवकरच संबंधित धोरणास अंतिम रूप दिलं जाणार असल्याची माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
कोरोनामुळे अनेक कार्यालये बंद आणि निर्बंध असल्यामुळे प्रवास करण्यावर मर्यादा येत असल्यामुळे अनेकांना लर्निंग लायसन्स काढण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. महाराष्ट्र सरकारने नागरिकांच्या या समस्येवर पर्याय शोधत मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने लर्निंग लायसन्ससाठी घेण्यात येणारी परीक्षा घरातून देण्यास परवानगी दिली आहे. राज्यातील 50 RTO कार्यालयांना तसे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांना आता लर्निंग लायसन्स मिळवण्यासाठी RTO जाण्याची गरज पडणार नाही. तर या होत्या दिवसभरातील घडामोडी. आपणासही एखादा विषय बातमीसाठी सुचवायचा असेल तर कॉमेंटमध्ये मांडू शकता. मीडिया भारत न्यूजचं फेसबुक पेज, यूट्यूब चॅनल तसंच कायद्याने वागा लोकचळवळीची वेबसाईट आपण जरूर सबस्क्राईब करा. स्वतःची काळजी घ्या, शासन निर्देशांचं पालन करा, अगदीच आवश्यकता असल्याशिवाय घराबाहेर पडू नका, मास्क वापरा, हात वारंवार स्वच्छ धुवा, सुरक्षित अंतर पाळा. नियमित पहा मीडिया भारत न्यूज, मराठीतील एक विश्वसनीय लोकमाध्यम.